हे बेथलेहेम इफ्राता, यहुदाच्या आजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तो मजेसाठी इस्रायलचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून, अनादि काळापासून आहे. नाझरेत इथे एक तरुणी होती जिचं लग्न योसेफ नावाच्या माणसासोबत ठरलं होतं. तिचं नाव होतं मरिया. प्रभू तुझ्या सोबत असो आणि तू अतिशय आशीर्वादित आहेस. भिऊ नकोस मरिये, परमेश्वराची तुझ्यावर कृपा झाली आहे. तू गर्भवती होशील आणि एका मुलाला जन्म देशील आणि तू त्याचं नाव येशू ठेव. पण मी तर कुमारिका आहे, असं कसं होईल? पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. तुझा हा पुत्र थोर होईल आणि त्याला परात्पराचा पुत्र म्हटलं जाईल. तुझी बहीण अलिशिबा हिला सुद्धा म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वांज म्हणत होते तिला 6वा महिना आहे. कारण देवाला काहीही अशक्य नाही. मी तर प्रभूची दासी आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझ्या सोबत घडो. म्हणून मरिया त्वरित तिची चुलत बहीण अलिशिबाला भेटायला गेली. नासरेतचे सर्व लोक हो, ऐका. अगस्त कैसरनं हुकुम दिलाय की गालील आणि यहुदा प्रांताच्या सर्व लोकांची जनगणना व्हावी. म्हणून सर्व लोकांनी आपापल्या मूळ गावी जाऊन नाव नोंदणी करावी. आणि मरिया ही यहुदियातल्या बेथलेहेम गावी आपला वाङ्निश्चय झालेल्या योसेफाबरोबर नोंदणी करण्यासाठी गेली. पण त्यांना राहायला कुठंच जागा मिळाली नाही. एकमात्र ठिकाण त्यांना मिळालं ते होतं एक गोठा. इस्रायल देशातील बेथलेहेम गावी एका छोट्याशा गायीच्या गोठ्यात गुराढोरांसमवेत प्रभू येशू ख्रिस्ताने जन्म घेतला. आपल्या पृथ्वीवरील कालावधीत त्याने सर्व जगाला प्रेमाचा संदेश दिला व प्रेमाचा हा संदेश जगभरातील कानाकोपऱ्यात ख्रिस्ताच्या शिष्यांनी पोहोचवला. बसिन, वसई, आपले जन्मगाव, आपली मातृभूमी, आपली कर्तव्यभूमी. 23 डिसेंबर 1538 साली पोर्तुगीज नौदलाने गुजराती सल्तनतावर बसींचा करार किंवा ट्रीटी ऑफ सेंट मॅथ्यूच्या द्वारे विजय नोंदविला
व वसईवर कब्जा मिळवून राज्य करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोर्तुगीजांनी किल्ल्याच्या नूतनीकरणाची सुरुवात केली. आज आपल्याला जो भव्य वैभवशाली किल्ला पाहायला मिळतो त्याची स्थापना केली. किल्ल्याच्या नूतनीकरणासोबत पोर्तुगीजांनी वसईमध्ये आपल्या प्रभू येशूच्या प्रेमाचा संदेश पोहोचवला. त्यांनी किल्ल्यात अनेक चर्च तसेच एक जेझुइट शाळा देखील उभारली. 5 फेब्रुवारी 1557 साली जन्माला आलेल्या जेझुइट शाळेत शिकलेल्या व किल्ल्यातील चर्च ऑफ द होली नेम ऑफ जीसस या चर्चमध्ये वाढलेल्या गोन्सालो गार्सिया हा मुलगा पुढे जाऊन भारताचा पहिला ख्रिस्ती संत होईल अशी त्या पोर्तुगीजांनी सुद्धा कल्पना केली नसावी. किल्ल्यातील ख्रिस्ताच्या पवित्र नावाचे चर्च इग्रेजा दो सांतो नॉमे दे जेसुस, ज्यामध्ये संत गोन्सालो गार्सिया याची आध्यात्मिक वाढ झाली, या चर्चला आपण आजच्या तारखेला संत गोन्सालो गार्सिया चर्च म्हणून ओळखतो. ती आपल्या वसईच्या सुपुत्राची जणू एक प्रेमळ आठवणच आहे. जसजशी वर्षे सरत गेली तशी वसईतील ख्रिस्ती समाजाची लोकसंख्या वाढत गेली. भारतीय संस्कृती व पोर्तुगीज संस्कृतीचे अद्वितीय मिश्रण वसईत दिसू लागले. नवनवीन चर्च उभारली गेली. एक वेगळी भाषा, वेगळी वेशभूषा व वेगळी पाककृती असलेला वसईतील ख्रिस्ती समाज उदयास आला. हा समाज श्रीमंत नव्हता, परंतु शेतीवाड्यांनी सुसंपन्न होता. भात, केळी, अनेक प्रकारच्या भाज्यांचे पीक व खास करून फुलांचे उत्पादन मुंबईच्या बाजारांमध्ये विकून हा समाज आपली रोजीरोटी कमवत होता. पैसे नसले तरी प्रेम होतं, सोशल मीडिया नसली तरी आपली माणसं होती. कुटुंब एकत्र होती, एकत्र रोजरी करत होती, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत होती. आई वडिलांचा मान ठेवला जात होता. मुलांना कष्टाचे महत्व शिकवले जात होते. मुलांकडे महागडी खेळणी, महाग कपडे नव्हते, परंतु मुलं एकत्र खेळत होती. एकी होती, जिवाळा होता. समाज जरी गरीब असला तरी प्रेमाने श्रीमंत होता. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या सुमारास जेव्हा शिक्षणाची उणीव वसईत भासू लागली व शिक्षणाचे महत्व लोकांना पटू लागले, तेव्हा वेगवेगळ्या ख्रिस्ती संघटनांनी शाळा व पुढे जाऊन महाविद्यालय वसईत सुरू केली. वसईचा गरीब शेतकरी समाज शिकू लागला. प्रत्येक क्षेत्रात वसईचे तरुण प्रगती करू लागले. अनेक युवकांनी विदेशी नोकरीचा मार्ग पत्कारला, तर अनेक युवतींनी शिक्षिका बनून ज्ञानदानाचे पवित्र कार्य अंगीकारले. शिक्षणासोबत वसईत पैसे आले, समृद्धी नांदू लागली. लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला. दुचाकी आल्या, मोटारी आल्या. जुन्या घरांमधून लोक बाहेर पडली व सुंदर सुशोभित बंगल्यांमध्ये राहू लागले. सुख आले, समृद्धी आली व आपल्या ख्रिस्ती समाजाकडे जणू एक आदर्श समाज म्हणून पाहिले जाऊ लागले. पैसा, समृद्धी, सुखसोयी या सर्व गोष्टी वसईच्या जवळ आल्या, पण त्याच वेळी ख्रिस्त मात्र कुठेतरी हरू लागला. चर्च मध्ये श्रद्धेने जाणारा तरुण आज चर्च बाहेर उभा राहून गप्पा मारत मिसा ऐकू लागला. घरात रोजरीचा आग्रह धरणारे पालक आज मुलांना संडे स्कूल ऐवजी शिकवण्यांना पाठवू लागले. जुने लाकडी क्रॉस व ग्रोटो जाऊन त्याऐवजी मार्बल व टाइल्सचे सुंदर महागडे ग्रोटो आले, परंतु ग्रोटो जवळ प्रार्थना करणारी लोक मात्र आज राहिली नाही. पूर्वजांनीच्या जमिनींवर घाम गाळून कष्ट केले, त्या जमिनी आज करोडांमध्ये विकल्या जाऊ लागल्या. सख्या भावाभावांमध्ये इंचा इंचावरून आज मारामाऱ्या होऊ लागल्या व जमीन मिळवण्याकरिता भूजलासाठी आवश्यक असलेली बावखलं पण बुजवली जाऊ लागली. हरित सुंदर वसई आज कॉन्क्रीटचे जंगल बनू लागले, तर किल्ला समुद्र किनारे लवस पॉइंट म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. वसईला लाभलेल्या सुंदर किनारपट्ट्यांना आज दारूच्या रिकामी बाटल्या सुशोभित करू लागल्या आणि समुद्र किनाऱ्यांवर वाळूपेक्षा जास्त कचरा दिसू लागला.
माझे घर, माझी मुलं, माझी गाडी, माझे पैसे, माझे हे, माझे ते, मीच मात्र राहिला आणि आपण अथवा आपलं असं काही राहिलं नाही. या मीपणाच्या नादात, या खोकळ्या बनावटी शर्यतीच्या नादात वसईचा तरुण एकटा पडला, पिडत राहिला व काही प्रकरणात स्वतःचा जीव देखील त्याने घेतला. वसईच्या बदलत्या स्वरूपाबरोबर ख्रिस्त सभेतील ख्रिस्त मात्र दिसेनासा झाला. तर नेमकी काय लिहिलेलं आहे आपल्या वसईच्या भविष्यात? एक नावापुरता ख्रिस्ती असलेला समाज, एक ख्रिस्ती असून नास्तिकासारखा वावरणारा समाज, की एक असा समाज ज्यामध्ये मुलं वसईत करोडांचे बंगले बांधून परदेशात स्थायिक होऊन राहतात व आपल्या आई वडिलांना आपली वाट बघत ठेवतात? कितीही सुखसोयी असल्या, कितीही नोकर चाकर असले, तरीही ते बंगले जणू वृद्धाश्रमच नसणार काय? दिवसेंदिवस कमी होत चाललेली हिरवळ, कमी होत चाललेल्या उघड्या जागा व भूजलाचं कमी होत चाललेलं प्रमाण, या सर्व गोष्टी आपल्या वसईच्या भविष्याला धोका नाहीत काय? या सर्वांसाठी आपणच कारणीभूत नाहीत काय? आपल्या पुढच्या पिढ्यांना चुकीची शिकवणूक देऊन मोठी आव्हानं उभी करून वसईचे भविष्य अंधारात नेणारे आपणच नाही काय? वसई, आपले सुंदर हरित गाव, सौंदर्याने आशीर्वादित असलेले आपले घर, आपल्या गावाचे, त्याच्या सौंदर्याचे कौतुक करावे तेवढे कमीच. आपल्या वसईला जपण्याची, आपल्या गावाची काळजी घ्यायची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. एक जबाबदार रहिवाशी, एक जबाबदार वसईकर बनण्याची आज काळाची गरज आहे. आपल्यातील प्रत्येक व्यक्तीने प्रथम स्वतःला बदलण्याचा आज निर्णय घेतला तरच आपण या भविष्यातील आव्हानांवर मात करू शकू. ख्रिस्त जयंती 2017, आपल्या बाळ येशूच्या जन्माचा उत्सव आपण साजरा करत आहोत. 2000 वर्षांपूर्वी झालेल्या ख्रिस्त जन्माने ज्या प्रकारे मानवाचे तारण झाले, त्याचप्रमाणे आपण या ख्रिस्त जयंतीच्या अवसराची संधी साधून आपल्या हृदयात ख्रिस्ताला स्वीकारूया. बदलत्या काळाची गरज जाणून ख्रिस्त सभेने अनेक असे उपक्रम हाती घेतले आहेत, अथवा हाती घेतलेले उपक्रम अधिक बळकट केले आहेत. विवाहपूर्व मार्गदर्शन शिबिरे, दृढीकरणाच्या मुलांसाठी रिट्रीट्स, नियमित संडे स्कूल वर्ग, तेजे प्रार्थना व असे अनेक उपक्रम चर्च नियमितपणे राबवत आहे. संत मदर तेरेसा आपल्याला म्हणून गेल्या की तुम्हाला जर बदल हवा असेल तर आपण प्रथम तो बदल आपल्यात घडून आणावा. जगाला जर आपल्याला बदलायचे असेल तर प्रथम स्वतःला आपण बदलावे. ख्रिस्त जयंतीच्या या सणाचा अवसर साधून वसईच्या व वसईकरांच्या भविष्याची आपण प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारावी, हीच प्रार्थना.